श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे घरातील स्त्रियांकडून काही चुका झाल्या तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती कधीही राहत नाही. माता लक्ष्मी नाराज होते आणि ती निघून जाते आणि त्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता ही येत असते. प्रत्येक घरातील स्त्री ही लक्ष्मी असते. घरातील स्त्रीचा सन्मान आदर करणे म्हणजेच लक्ष्मी मातेचा सन्मान करणे यासारखे असते असे आपले शास्त्र सांगते. ज्या घरामध्ये नारीचा सन्मान केला जातो तर त्या घरामध्ये देवदेवतांचा वास असतो. घरामध्ये एक चालती बोलती लक्ष्मी जी आहे तर ती पाणी भरते, सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते, कालिका चंडिका होऊन आपल्या घराचे रक्षण करते, दुर्गा होऊन संकटांशी सामना करते, गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते. स्त्री घरामध्ये ज्या गोष्टी करते तर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव हा घरावरती पडत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारी पूजनाला अत्यंत महत्त्व दिले आहे. एक सुखी कुटुंब तेच असते की ज्या घरातील सर्व सदस्य जे आहेत तर ते हसत खेळत जीवन जगत असतात. विवाहानंतर प्रत्येक स्त्रीचे जे भाग्य आहे तर ते पतीशी जोडले जाते, त्यामुळे तिने केलेल्या व्रतवैकल्याचे पुण्य जे आहे तर ते संपूर्ण घराला लाभत असते. तिने घरामध्ये जर काही छोट्या छोट्या चुका केल्या तरी माता लक्ष्मी जी आहे तर ती निघून जाते आणि घरामध्ये अलक्ष्मी येते, ज्याला आपण अवदसा दरिद्रता म्हणत असतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या चुका आहेत तर हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की प्रत्येक स्त्रीने कोणत्या गोष्टी या माता लक्ष्मीने आपल्यावरती प्रसन्न व्हावं तर यासाठी करायला हव्यात. तर त्यापैकी सकाळी जेव्हा आपण उठतो तर यानंतर आपण आपल्या घराचं जे दरवाजा आहे तर ते दरवाजा उघडत असतो. तो दरवाजा नेहमी प्रसन्न मनाने उघडावा, कारण लक्ष्मी माता ही दारामध्ये उभी असते आणि त्यामुळे आपल्याला दरवाजा हा प्रसन्न मनाने उघडायचा आहे. आता तुमच्या जर दरवाजाला दोन दारं असतील तर दोन्हीच्या दोन्ही दारे दोन्ही हातांनी आपल्याला एकाच वेळेला उघडायची आहेत. मुख्य दरवाज्याच्या बाबतीत आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. त्यासोबत मुख्य दरवाजासमोर कधीही चपला ठेवायच्या नाहीत. सकाळी उठल्या उठल्या मुख्य दरवाजाबाहेर आपल्याला कधीही चपला दिसता कामा नयेत, कारण असे झाल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रता ही येत असते. यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला झाडू मारायचा आहे. घरातील जो काही कचरा असेल, रात्रीचं जे काही भाजीची देठे वगैरे असतील किंवा तुमचा जो कचरा आहे तर तो सर्व तुम्ही ज्या ठिकाणी कचरा टाकता त्या ठिकाणी किंवा डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. यानंतर आपल्या घरातील चपला बूट जे आहेत तर त्या नीट आहेत का नाही, विस्कटलेले किंवा पालते पडलेले तर नाहीत ना, तर हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे आणि ते आपल्याला नीट ठेवायचे आहेत. तसेच आपल्याला आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवाची पूजा ही सुद्धा करून घ्यायची आहे. आता काही कारणाने तुम्हाला देवपूजा जर सकाळी करणे शक्य नसेल तर तुमची सकाळची जी काही गडबडीची कामे आहेत तर ती आवरल्यानंतर सुद्धा तुम्ही देवपूजा करू शकता. परंतु आपल्याला देवपूजा करायची आहे. घरातील जर इतर कोणी व्यक्ती देवपूजा करत असेल तर तुम्हाला 5 मिनटं का होईना दिवसभरामध्ये कधीही देवासमोर बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. आता तुम्ही जेव्हा रोजची कामे करणार आहात तर त्यावेळेला फरशी पुसताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायची आहे. यामुळे आपल्या घरातील जे काही नकारात्मक एनर्जी असते तर ती निघून जाते. घरातील आपल्या जे काही सामान असेल, फर्निचर असेल तर ते नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे, कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जेवढी आपल्याला स्वच्छता ठेवता येईल तर तेवढी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे. त्यासोबतच तुम्ही तुमच्या मिठाच्या भरणीमध्ये 2 लवंगा ठेवू शकता. हळदीच्या डब्यामध्ये 5 लाल मिरच्या देठासह ठेवू शकता. या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टीमुळे सुद्धा आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता नष्ट होत असते. तसेच घरामध्ये रोज एक तरी कापूर हा आवर्जून जाळावा. आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबरट्याचे सुद्धा रोज पूजन करायचे आहे. त्याप्रमाणेच शुक्रवार, पौर्णिमा तर अशा ठराविक दिवशी तुम्ही उंबरट्याला हळदीचे लेपनसुद्धा करू शकता. आता हे झालं की तुम्ही कोणत्या गोष्टी या करायला हव्यात की ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. आता हे पाहूया की आपण कोणत्या चुका करतो की ज्यामुळे माता लक्ष्मी ही निघून जाते. तर त्यापैकी आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये दरिद्री असेल, गरिबी असेल आणि ही जर संपतच नसेल तर तो आपल्याला लागलेला एक प्रकारचा शाप आहे. आणि गरुड पुराणामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या चुका जर आपल्याकडून झाल्या तर आपल्या घराची प्रगती होत नाही, कारण प्रत्येक स्त्री जी आहे तर ती त्या घराची शक्ती असते आणि त्या घरासाठी ती सतत राबत असते. परंतु तिच्याकडूनच जर काही चुका घडत गेल्या तर त्या घरामध्ये सदैव दारिद्र्य येते. त्यामुळे आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहेत. त्यापैकी पहिली चूक आहे ते म्हणजे
देवाला नैवेद्य हा रोज दाखवायचा आहे. ज्या घरामध्ये देवाला नैवेद्य दाखवला जात नाही त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी राहत नाही. तसेच माता अन्नपूर्णा जी आहे तर ती सुद्धा नाराज होते. त्यामुळे रोज देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. अगदी तुम्ही गुळ शेंगदाणे किंवा साखर खडीसाखर तर हा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. त्याप्रमाणेच घरातील मीठ हळद आणि पीठ तर हे कधीही पूर्णपणे संपू देऊ नका. मीठ हळद याच्या ज्या बरणे आहेत तर त्या सतत भरून असायला हव्यात. तसेच कधीच रात्री आपण जेव्हा झोपतो तर तेव्हा खरकटी जी भांडी आहेत तर ती तशीच ठेवू नयेत. तर सर्व भांडी किचन स्वच्छ करूनच आपल्याला झोपायचं आहे. त्याप्रमाणेच रात्री कधीही आपल्या घरातील केर कचरा हा बाहेर टाकू नका. या गोष्टींमुळे काय होतं तर आपल्याला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. तिन्ही सांजेला आपल्याला कधीही घरामध्ये झाडू मारायचा नाही. तिन्ही सांज व्हायच्या अगोदरच तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता करू शकता. त्याप्रमाणे जेव्हा आपण जेवण शिजवलेले असते तर त्यातील थोडे तरी जेवण हे आपल्याला शिल्लक ठेवायचे आहे. पूर्ण जेवण जे आहे तर ते कधीही संपवू नका. आपल्याला थोडीशी भाजी आणि थोडीशी भाकरी किंवा चपाती ही शिल्लक ठेवायचीच आहे. तसेच ज्या घरामध्ये कोणताही मंत्र स्तोत्र किंवा धर्मग्रंथाचे पारायण होत नाही तर त्या ठिकाणी सुद्धा गरिबी ही सदैव असते. त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी तर यासाठी छोट्या छोट्या मंत्राचे स्तोत्राचे पठण हे आपल्याला करायचे आहे. आणि आपल्याला देवघरासमोर दिवसातून एकदा का होईना परंतु हात जे आहेत तर ते आपले हात जोडायचे आहेत. यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न राहते. तिन्ही सांजेला आपल्याला कधीही जेवायचं नाही, झोपायचं नाही. काही अपवाद वगळता तुम्हाला या चुकासुद्धा करायच्या नाहीत. त्याप्रमाणेच आपल्याला सकाळीसुद्धा उशिरापर्यंत झोपायचं नाही. त्याप्रमाणेच अतिखाने ज्या घरामध्ये होते तर त्या ठिकाणी सुद्धा दरिद्री जी आहे तर ती वाढत असते. मळके फाटके कपडे घालणे, तसेच आपण जर घरामध्ये कलह केला भांडण केली तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्री जी आहे तर ती येत असते. आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती निराश होऊन निघून जात असते. माता लक्ष्मी ही कष्ट करणाऱ्यांवरती नेहमीच प्रसन्न असते. त्यामुळे आपल्याला कष्ट मेहनत तर या गोष्टी करायच्याच आहेत. आपल्या घरामध्ये कधीही अस्वच्छता ठेवायची नाही, कारण जेथे स्वच्छता आहे तर त्याच ठिकाणी लक्ष्मीही नांदत असते. त्याप्रमाणेच एकमेकांबद्दल वाईट बोलणे, चुगल्या चाहड्या करणे, तसेच कटु बोलणे, सतत चिडचिड करणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. त्याप्रमाणेच लक्ष्मीचा म्हणजे पैशांचा अपमान करायचा नाही. लक्ष्मीचे कसेही वाटप करू नये. संपत्तीबद्दल म्हणजे आपल्याकडे जे काही वैभव आहे, संपत्ती आहे तर त्याबद्दल आपल्याला घमंड असू नये. तसेच आपल्या घरातील ज्या स्त्रिया आहेत तर त्यांचा अपमान अनादर करू नये. आपल्या घरातील जी पाण्याची भांडी आहेत तर ती रिकामी ठेवू नका, कारण ज्या घरामध्ये पाण्याची भांडी रिकामी ठेवली जातात तर त्या ठिकाणी लक्ष्मी पाणी भरत नाही, म्हणजेच पैसा टिकत नाही. त्यामुळे पाण्याची जी भांडी आहे तर ती आपल्याला पाण्याने भरून ठेवायची आहेत. तसेच केस आपण जेव्हा विचारतो तर ते उभे राहून कधीही विचारू नका. आपला कंगवा जो आहे तर तो खराब ठेवू नका. तसेच आपण केस विचारत विचारत कधी कधी कुकर वगैरे लावत असतो, परंतु या चुकासुद्धा आपल्याला करायच्या नाहीत. केस हे आपल्याला बसूनच विचारायचे आहेत. आंघोळ न करता काहीही खाऊ नये. त्याप्रमाणेच आंघोळ न करताना आपण जेवण जे आहे तर ते सुद्धा बनवू नये. आंघोळ झाल्यानंतरच आपल्याला जे काही खायचं आहे तर ते खावं आणि जेवणसुद्धा आंघोळीनंतरच बनवावं. तर अशा छोट्या छोट्या चुका जर आपल्याकडून घडत गेल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर तिचं जे वास्तव्य आहे तर ती आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य राहत नाही आणि माता लक्ष्मी निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता आणि गरिबी येते. त्यामुळे या ज्या चुका आहेत तर त्या मात्र आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत.